फटिंगपण करून करणारा व्यवसाय हो मनीस कुशीन दवरया, पण आम्ही ज्यांना व्यवसाय करतात त्यांना आम्ही प्रत्येक गोष्टीचं तो व्यावसायिकदृष्ट्या फायदो जातो हे पळतात, पण ते करताना दुसऱ्या त्रास करून आम्ही करप हो विषय ना. आता जसे मायकल बाबान सांगले तसे की रिजनल प्लॅन हो एक मासो नाजूक विषय असा. इवन ओडीपी हो विषय थोडा नाजूक असा, पण ओडीपी लिमिटेड असेल कारणान तो बाद ना. केन्नाय जर पळेल जर जायत जाल्यार खंयचोय ओडीपी जेन्ना ओपन जाता, ओडीपी जेन्ना डॅव्हलपमेंट जाता थंय किंवा रिजनल प्लॅन ओपन जाता तेन्ना एक दृश्टीकोन म्हणजे की म्हजी जागा सेटलमेंट करपाक जाय म्हणून हे कोण करपाक कोण फुडें सरिल्लो आसता, ओनर ऑफ द लँडच सरिल्लो आसता. कारण ताका फाल्यां ती सेटलमेंट किंवा ती सीवन झोन जर कमर्शियल ॲक्टिव्हिटी झाली जाल्यार ताका ताजो प्रायस चड मेळटलो हो तो पयलीं पळयता. बिल्डर बाजारांत भोवनात, एखादे एक मनीस दोन मनीस कोणा कडेन लँड आसतले तो एखादी करपाचे प्रयत्न करता, पूण हो जेन्ना विषय नाजूक जातात त्यांना त्या रिजनल प्लॅनचे भद्र जातात जाऊन त्या ओडीपीची भद्र जातात. आता जसे मायकल बाबान सांगले की सुरुवातीच्या काळात थोडी गोष्टी जाताल तश्यो की रुमाक बसून जाऊन खंय तरी कंप्युटराचेर बसून ते प्लॅनिंग करताले, आणि हा जो अनुभवही आमकां खूप प्रमाणात आयला जेन्ना हांव पीडीएचेर चेअरमॅन आशिल्लो एससी पीडीएचेर 2000 सालांत त्यांना ओडीपी फायनल झाले आणि लोकांचे जेन्ना आक्षेप येतालो की रस्तो जो असा दाखयला ओडीपीचेर तो म्हज्या घरा वयल्यान वता म्हणून किंवा म्हज्या बिल्डिंगेंतल्यान वता म्हणून. सो हो नाजूक विषय केन्ना आमकां कळू आयलें की तो हांगा बसून बांदतालो थंय प्रॅक्टिकल वचून पळयनाशिल्लो त्यो डिफिकल्टीज मागीर हळूहळू सॉल्व करून. गजाल सांगा, म्हाका एक गजाल सांगा, ती अल्टिमेटली सफर जाता जो मनीस घर घेता किंवा फ्लॅट घेता तो सरकार आणि बिल्डरांच्या या कुफुसांवा भितर त्या मनशान कित्याक सफर जावचे? न्ही, फर्स्ट ऑफ ऑल कुफुसांव कसलेंच ना. प्रश्न असो आसा की खुबशो गोष्टी असतात ज्यो आम्ही आता मुख्यमंत्र्या कडेन विषय मांडिले असताना मुख्यमंत्र्यांनी आमकां आश्वासन दिलं की आपण सिम्प्लिफाय करतो म्हणून, की खंयचोच बिल्डर ते आपण आपलं हे फटींगपण करपाक दी म्हणून सांगपाक वचचो ना, पण जे पळय प्रोसेस घाल्लो आसा तो जर जितलो सिम्प्लिफाय करत गेलो जाल्यार त्यो गोष्टी सिम्प्लिफाय जायत वतात न्ही. आता फॉल इन प्लेस. आता कितें जाणा न्हू, टोटल डिसऑर्डर आसले म्हणजे खंयचे खंय आसले, स्लोली थिंग्स आर कमींग इन प्लेस. टाउन अँड कंट्री प्लॅनिंग डिपार्टमेंट, प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, म्हाका दिसता पयलो हो रिजनल प्लॅन सारकी करपाची गरज आहा, सारखे करून ओपन करपाची गरज आहा. इफ यू वॉन्ट टू सॅटिस्फाय इच अँड एव्हरी पर्सन, सगळे 100% सॅटिस्फाय जावचे ना, पण लॉट ऑफ गोवन्स वील बी सॅटिस्फायड, पण सारखो करपाची गरज आहा. तसोच ओडीपी रॉंग आहा, म्हापसा, पेनजीम, तालिगांव, कारंजाली, दोनापावला रॉंग आहा, खुबशे चुकी आहा भितर. आमच्याकडे कितलीच कंप्लेन आयल्या की आपले हे ट्रेडिशनल घर आदले एन्सेस्टर घर त्याच्यावर वयरसून रोड दाखवला त्याने आताच सांगला. इट इज अ ट्रू, वी हॅव गॉट सो मेनी कंप्लेन्स लाईक दॅट. कोणाची बिल्डिंग आधी बांधलेली आहे त्याच्या भितरसून रोड दाखवला, कोणाच्या कंपाऊंडांसून रोड दाखवला, म्हणजे विच रोड्स आर नॉट एक्झिस्टिंग, मीन्स दे डीड दिस प्लॅन सिटिंग इन द ऑफिस. दे हॅव टू, वी हॅव टू पुट आवर हाऊस इन ऑर्डर फर्स्ट, दॅट इज गव्हर्नमेंट, दॅट इज प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट, देन पॉईंट फिंगर्स एट अदर्स. येस, अँड देन वी हॅव टू सेट दीज आर द रूल्स फॉर द बिल्डर्स. डोंट फ्लोट दीज रूल्स, म्हणजे तुम्ही हे चुकी जो जर करीत जाल्यार वी विल बी व्हेरी स्ट्रिक्ट. ही गजाल पडटा की सरकारान जो पर्यंत आपली गजाली जाग्यार घालनात तो पर्यंत बिल्डरा कडेन बोट दाखोवन किंवा आणि कोणा कडेन बोट दाखोवन कांयच गजाली सुधारची ना. चीफ मिनिस्टर वॉन्ट्स टू डू ना, ते बरे आहा, परंतु रिजनल प्लॅनचा जो विषय असा की रिजनल प्लॅन खरं म्हणजे आतापर्यंत येऊपा जाय आशिल्लो बरोबर, आणि ती प्रायोरिटी जावपा जाय आशिल्ली, ती नसल्या कारणान सध्या अनेक जे कोफुसांव असा गोंधळ असा तो वाढला. म्हणजे रिजनल प्लॅन नसल्या कारणान अनेक गोष्टी अडूनही उरपा लागल्या. हांव कितें म्हणटा, तुम्ही अतिशय ट्रान्सपरंट पद्दतीन तुमकां जसो जाय त्या पद्दतीन लोकांक घेवन रिजनल प्लॅन करपाक जाय. दुसरे ओडीपी वेगवेगळ्या, हांकां ओडीपी आसपाची गरज ना, पूर्ण राज्या खातीर एक रिजनल प्लॅन आसपाक जाय, गोवा प्लॅन, हय गोवा प्लॅन अशें आसपाक जाय. ओडीपी ह्यो मुद्दाम काही सोयी खातीर लास्ट टायम दवरल्यो आणि तातूंत प्रचंड घोळ, पॉलिटिकल सोयी खातीर, हय पॉलिटिकल सोयी खातीर, ते न करता पूर्ण राज्या खातीर एक रिजनल प्लॅन असतो असे म्हणतात. दुसरे, सरकार कितें तरी सुधारणा करतले आणि मागीरूच आमचे सारखे जातले अशें काय ना. प्रत्येक कन्स्ट्रक्शन क्षेत्रातल्या प्रत्येक व्यक्तीन स्वता थोडे निर्बंध घालून दवरपा जाय, स्वता आपूण. आता कितें जाला, अधिकाधिक फायदो मेळोवपा खातीर मायनिंगेन जे जाला तेच रियल इस्टेट बिजनेसान जेच बिल्डींग क्षेत्रान चालू आसा, अधिकाधिक लाभ मेळपा खातीर खंयच्याय पद्दतीन प्रोजेक्ट उबे रावपाक लागले, खंयच्या पद्दती केवळ रेजिडेन्शियल न्ही कमर्शियल प्रोजेक्ट चड हे. पार्किंग खातीर जागो खंय आसा, पार्किंग खातीर जागो नासतना कितलेशेच बिल्डींग उबे रावता. बेजमेंट पार्किंग म्हणटा ते ना, फक्त कागदाचेर दिसता,
प्रत्यक्षात थंय शॉप्स असता किंवा आनी कितें तरी आसता, बेजमेंट पार्किंग आसना, सामान्य मनीस दर वेळा कोर्टान वचू शकना बिल्डरां विरुद्ध, कळ्ळें? किंवा दर वेळा गजाल पडटा. दोन मुद्द्यात, एक म्हणजे लेट अस हॅव अ गोवा प्लॅन अँड लेट अस नॉट जस्ट हॅव अ रिजनल प्लॅन सेपरेट. ही पहिली गजाल. सद्गुरूच्या हाका एक सांगता की आणि एक गोष्ट जी ताका खबर नसतली, देर इज वन थिंग कॉल्ड सीडीपी, तुम्ही ऐकलं असले, कॉम्प्रेसिव्ह डेव्हलपमेंट, म्हणजे ओडीपीचेर आणि कॉम्प्रेसिव्ह डेव्हलपमेंट, म्हणजे तातूंत भितर आणि संशोधन करून, पण काही कारणास ते कॉम्प्रेसिव्ह डेव्हलपमेंट प्लॅन्स झाले ना. हांव ताज्या हाका सहमत आसा, गोवा प्लॅन ना ना, हांव सहमत आसा, पण न्ही हांव सहमत आसा, पण ओडीपी असली आणि रिजनल प्लॅन असलो म्हणून काय फरक पडना. जे ओडीपी कसे असता की रिजनल प्लॅना भीतर ही ओडीपी इनकॉर्पोरेट केले असता, बरोबर, तो जो ज्युरिडिक्शन असता, आता पर्टिक्युलरली एनजीपीडीए म्हणूया, जो एचजीपीडीए, आता एनजीपीडीए म्हणली जाल्यार ताजे ज्युरिडिक्शन जे मार्क केल्ले असतात, त्या मार्कां भितर तो ओडीपी असतो. तो व्हडली किंवा तातूंतल्यान किती व्हडले दुसरे घडटले अशें ना, कारण जे रिजनल प्लॅन आम्ही इनकॉर्पोरेट करता ते ओडीपीक केल्ले असा, तोच ओडीपी रिजनल प्लॅना भितर इनकॉर्पोरेट केल्लो असा. आता विषय किती झाला की म्हाका याद जाता की 2001 सालात जेव्हा ओडीपी रिजनल प्लॅन आम्ही आउट केल्लो, त्या वेळार हांव पीडीएचो चेअरमॅन असा, आमचे फडते टाऊन प्लॅनिंग मिनिस्टर आशिल्ले विनय तेंडुलकर वास्को पीडीए, आणि आताचे डेप्युटी सीएम आशिल्ले एन जी पीडीएचे आशिल्ले, आम्ही चार जण बसून तो गोवा सेंट्रल हे जे असं आमचे इंटरनॅशनल सेंटर असा थंय लोकां मुखार दवरलेलो तो, आणि तो इतलो स्मूथ गेलो की लोकांक खूप जणांक खबर सुद्धा आशिल्ली वॉट इज रिजनल. काही काळानंतर मागीर तातूंत भितर जे संशोधन जावपाक लागले, तातूंतल्यान ते आक्षेपार्थ गोष्टी निर्माण झाल्यो, जशें आतां मायकल बाबान सांगले की लो लायनी एरियाज सेटलमेंटांक घालयो, की तातूंत बाबा भराव घालो जाल्यार ताजें कितें जातलें, हाजेर विचार केलो ना, ते सेटलमेंट दाखयले. आतां ज्यो गोश्टी जाल्ल्यो आसात त्यो पारात दवरपा खातीर मागीर परत ताजेर लास्ट गव्हर्मेंटान, काँग्रेस गव्हर्मेंटान संशोधन केलें, तो ओपन केलो, मागीर परत ह्या सरकारान तें पेंडींग दवरून आतां जो रिजनल प्लॅन इफेक्टीव आसा ताका लागून काय बंधनकारक काय जायना. रिजनल प्लॅन हॅज टू बी फायनलायज्ड समहाव, पण इनफोर्स जो आसा तातूंतल्यान लोकांचे नुकसान जावपाचे ना. खूप जणांचो समज आसा की तो रिजनल प्लॅन आशिल्ल्या कारणान बिल्डरांक फायदो, बिल्डर खंयचोच बिल्डर त्या रिजनल प्लॅनाचेर अवलंबून रावना. तो जी लँड घेता ती लँड एज ऑन टुडे किती दाखवता, बरोबर, सेटलमेंट त्या प्रमाणे तो प्लॅनिंग करतो. तो फुडारात ते असे जातले म्हणून हे करपा ना. आता एकाच वेळ काय नाही, दुसरी गजल मग सांगा, ताणे काढलो मुद्दो, काय बिल्डरही असा जे बेजमेंट पार्किंग दाखवता पण ती बेजमेंट पार्किंग असत ना, आणि कन्स्ट्रक्शना भीतर तुम्ही व्यवस्थेचो भरपूर फायदो करून घेतात, आणि जाका लागून एक चुकीची चित्र तयार जाता, आणि की बाबा पळय आणि दाखवली एक आणि केलं दुसरेच, म्हणून लोक मागीर तुमच्या नावान शंख मारपा लागतात. प्रमोद, परत आम्ही त्याच पॉइंटाचेर येतात की एखादे एक दोन बिल्डरांनी कोणाक खंय मिसशिफ्ट केले, एक दोन फक्ती एक दोन नाही, एक दोन पर्सेंटेज घेऊयात, पर्सेंटेज इन एनी बिझनेस, कोणी आपल्याला कित तरी खंय तरी गफलत करपाचे हातूंतल्यान वतलो आणि आपण कित तरी बांधतलो. ते म्हणजे म्हाका एक एग्जाम्पल हांगा दिन दिसता की एक बिल्डरान दोन फ्लोर एक्स्ट्रा बांधले, ते वेर टू बी इलिगल. वेन वी सेंट हिम नोटीस वेन आय वॉज पीडीए चेअरमॅन, तर ताणें जे पळय उत्तर दिलें ते हास्यास्पद उत्तर असा की आपूण सायटीर पावलोच ना आनी सेंटरींग वालो सेंटरींग करत गेलो म्हणून आनी दोन फ्लोर निर्माण झाले. न्ही म्हणजे कितें अशें, ते 2% 3% खाली आयलो. आतां विशय असो आसा की खंयची बिल्डींग बांदता आसतना ताजे जे पार्किंग स्टँडर्ड्स आसात ते दिल्ले आसतात, आनी आज काल तुका अशें पार्किंग दाखयलें आनी तें पार्किंग केलें म्हणपाचो विशय ना, कारण आज आमकां स्टील्ड पार्किंग जावं बेजमेंट पार्किंग आमकां एक एक फ्लॅटाचेर, आनी आमी पयलीं 1:1 करताले, आतां गेले वर्स 2 वर्सांक आमी 1:2 करपाक लागल्या, तर प्रत्येक घराक आतां मिनिमम 2 गाडी जाल्यात, बरोबर. सो वी कॅनॉट एक्सपेक्ट देम टू पार्क ऑन द रोड आनी तो फ्लॅटही घेना, तुजे कडेन पार्किंग ना जाल्यार तो फ्लॅटही घेना. म्हणजे वेवसाय हो ह्या दृश्टिकोनांतल्यान पळोवचें पडलें आमकां, आनी आमी आजूबाजूक आमच्या बिल्डींगे लागून त्रास जावं जायना होय विषय पळोवचो पडलो. आनी त्या दृश्टिकोनांतल्यान आतां कितें जालां की एक गोष्ट तो जो सांगता बेजमेंट हो विषय जो आसा तो मातसो थोडोसो नाजूक आसा. कारण कितें आसा, खुबशे जाग्यार आमची लो लायिंग एरियाज आसा, वॉटर टेबल जे आसा ते ऑलमोस्ट ऑन द सी लेवल. म्हणजे आतां पणजेचेच धरले जाल्यार एक साधारण मिटरभर खणपाक गेलो की तुका उदक लागता. सो तुवें तें वेवस्थीत प्लॅनिंग करून करूंक जाय.
आणि हातून भीतर बाकी सगळे डिपार्टमेंटांनी किती मदत एकच नमूद कर दिसता की कालचोच विषय हा कालचो पेपर असतो किंवा आमचं इन्क्लुडिंग WRD चीफ इंजिनियर स्टेटमेंट काढलो की बिल्डर सगळे फ्लॉन्ट करता व्हाय डोंट WRD ऑल्सो कम फॉरवर्ड सेईंग दॅट बाबा तू ज्यांना हंगा लो लाईंग म्हणजे शेवटी जे सेटलमेंटाक तो बोटे दाखय नका सरकारी यंत्रणेन जर स्वतःचे काम जर केले मॅक्झिमम प्रश्न जाग्यार पडटले. लास्ट एक गजल सांगा, एक जो प्रश्न असता तो म्हणजे अल्टिमेटली या सगळ्या हातून भीतर सामान्य मनशाक अल्टिमेटली गोयकाराक तुगेलो एक गोयात फ्लॅट घेऊ परवडटा काय ना या सगळ्या हातून भीतर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स घालतले फंड तयार करतले पण लास्टाक अल्टिमेटली सामान्य मनशाक तो परवडपाना. सी आय फील दॅट गोवन्स आर बींग डिप्राईव्ड म्हणजे फायनली द प्राईस ऑफ द फ्लॅट जो आयज प्रायस आहे फ्लॅटाचो आणि गोवनचा इन्कम गोयात राहून काम करप ह्यूज डिस्पॅरिटी. या इट्स व्हेरी ह्यूज अंटील अनलेस यू टेक अ ह्यूज लोन अँड देन यू कॅनॉट पे इट. सो गोवन्स कॅनॉट अफोर्ड अ फ्लॅट वी हॅव इन गोवा. इन गोवा दॅट इज अ रियालिटी अँड यू कॅनॉट डिनाय इट अँड नोबडी शूड डिनाय इट. देशबाब हे किती बदलप शकता चित्र सद्गुरू मला लास्ट घेऊची पहिली ना हांव ताका थोड्योश्यो गोश्टी हांव समज जाता की थोडे एरियेनी जे आसात ते फ्लॅटाचे प्रायसीस इतले वाडिल्ले आसा म्हणजे लोकांचो डिमांडा लागूनच वाडिल्ले आसा ते. पण देर आर प्लेसीस ऑर देर आर कॉम्प्लेक्सीस ऑर देर आर फ्लॅट्स विच आर इन द कंट्रोल ऑफ पीपल पर्सन कॅन बाय. आता कितें आसा की प्रायस कंट्रोल आणि आमचे एक म्हणणे सरकारा कडेन असे आसा की सरकारान एक हाऊसिंग पॉलिसी काढची न्ही करून की आज एक विषय काढलो आणि वर्सभरात आणि तांना दिसलं की आणि एक खंजरी टॅक्स लावया आणि किती करूया ते अल्टिमेटली ते एक्सकलेट करतले प्राईस कारण आम्ही एक खंयचो प्रोजेक्ट कंझ्युमरचे घालतले नाही कंझ्युमरचे म्हणजे शेवटी कॉस्टाक सुद्धा घाल जाल्यार कॉस्ट आमकां सेलिंग प्राईस वाढत हांवें धरलं की ते ताजे कडेन घेनाव पण म्हजे कॉस्टा भितर एड करचे पडले म्हाका कस्टमरचे सेलिंग प्राईस वाढलो. सो गव्हर्नमेंटान एक पॉलिसी जर ठरयली की बाबा येणारे 5 वर्सां भितर ही गव्हर्नमेंटची पॉलिसी असतली हे तुका हिट्स असतले हाजे अंडर येतले. सो अल्टिमेटली वी कॅन कन्सिडर दॅट बाबा आम्ही विचार करत असताना ते कॉस्ट इफेक्टिव्ह जावपाक जाय आणि आम्ही मिनिमम प्राइस इज 50,000 रुपीज अ स्क्वेअर मीटर. सो वेन युअर फॅमिली इज बाईंग 80 स्क्वेअर मीटर फ्लॅट 5 × 8 = 40 lakhs तुझं तुझे रजिस्ट्रेशन करपाक गव्हर्नमेंटचं आता जे 5% हा टॅक्स तू साबरेश्वराक फारीक कर ते सगळे करता म्हणसर एक पार्किंग लॉट घेता म्हणसर तुका 50 lakhs फ्लॅट पडटा. आता 50 lakhs तू म्हाका गोयात सामान्य म्हणजे मिडल क्लास फॅमिली हू इज वर्किंग अँड अर्निंग 15,000 अ मंथ टू सपोर्ट हिज फॅमिली हाऊ ही कॅन परचेज अ फ्लॅट यू टेल मी दिस. सांग सद्गुरू फायनल सांग हे चित्र बदलतले ह्या सगळे बोवाळा भीतर ते परवडत ना आणि सरकार जे बांधता गोवा हाऊसिंग बोर्डाचे ते परवडना. हय म्हणजे प्रायव्हेट सेक्टरांतल्या जे बिल्डर जे बांधतात ते परवडना. हाजेर उपाय म्हणजे लोकांक आता ह्या फुडें शहरां सोडची पडून सामके परते ग्रामीण भागांत वचचे पडटले म्हणजे आणि थंयसरूच खंय तरी एखादे बारीकशे घर बांदप किंवा थंयसरूच एखादे बारीकशे विकत घेवप हेच करचे पडटले. शहरान कशेंच ना शहराच न्हू शहराच्या आजूबाजून कोणाकूच परवडपाचे ना शक्य जाऊचे ना. इकॉनॉमिक रियालिटी इकॉनॉमिक रियालिटी आणि फाटली 10 वर्षं सुरू झाली टू कम आउट विथ अ सोल्युशन फॉर दिस अँड गव्हर्नमेंट हॅज टू थिंक पॉझिटिव्हली हाऊ वी कॅन सपोर्ट द मार्जिनल गोवन्स द पीपल द मिडल क्लास पीपल अँड द पुअर पीपल हाऊ वी आर गोइंग टू सपोर्ट. दोन गोष्टीतल्या की गव्हर्नमेंटान मदत केल्या तशी जर फाल्यां गव्हर्नमेंट एक्वायर करून लँड जर आमकां सवाय भितर दिता जाल्यार कदाचित जाऊ शकता. एकच विषय हांव तुका फक्त एक फिगर म्हजे कडेन आसा तुका सांगता की साधारण गेल्या 5 वर्सांक इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स जो आसा टोटल गोंयभरचो 171 कोटी कलेक्शन झाले असा म्हणजे कडे हंगा मुद्दम फिगर असा म्हणजे समजून की इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स ऑल्सो जो कलेक्ट जाता तातल्यान थोडेशे इन्फ्रास्ट्रक्चर मागीर एक बरी चर्चा झाल्या. एक महत्वाची गजल इतलीच की प्रत्येकान जर स्वतःचे काम सारखे केले आणि गव्हर्नमेंट एजन्सीन जर स्वतःचे काम सारखे केले आता बिल्डर्सचेर किंवा रिअल इस्टेट लॉबीचेर तांच्या माथ्यार काय फुडपाची गरज आसची ना आपोआप तेही जाग्यार येतले आणि सिस्टमही जाग्यार येतली. तुम्ही तिघी जण आयले इतली वर्ष विचार मांडले थँक्स अ लॉट. पवित्र प्रुडंट नमस्कार.